ठाकरे गटाच्या याचिकेवर येत्या 31 जुलैला सुनावणी होणार आहे. पक्ष आणि चिन्हासंदर्भात निवडणूक आयोगामध्ये करण्यात आलेल्या या याचिकेवर ही सुनावणी असेल. सुप्रीम कोर्टात आता या सगळ्या संदर्भात सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधात ठाकरेंनी ही याचिका केलेली होती पक्ष आणि चिन्हासंदर्भात आणि त्यावरच आता 31 जुलैला सुनावणी होईल. ठाकरे गटाच्या याचिकेवर 31 जुलैला सुनावणी आहे. पक्ष आणि चिन्हासंदर्भात निर्णय हा ठाकरे गटाला पटलेला नव्हता आणि यावरच सुप्रीम कोर्टात याचिका करण्यात आलेली होती. ज्या याचिकेवर आता पुन्हा सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगानं जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयानुसार हे पक्ष आणि हा पक्ष आणि चिन्ह हे शिंदे गटाला प्राप्त झालेलं होतं, शिंदे गटाला मिळालेलं होतं आणि याच निर्णयाविरोधात आता ठाकरे गटानं याचिका दाखल केलेली होती सुप्रीम कोर्टात, ज्या याचिकेवर 31 जुलैला सुनावणी होईल. अधिक माहिती घेतोय आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे यांच्याकडून. चेतन, 31 जुलै ठाकरे गटाकरता, उभाटा गटाकरता महत्वाचा दिवस. पुन्हा एकदा पक्ष आणि चिन्हावर एक याचिका करण्यात आली आहे. 31 जुलैला आता नेमकं काय होईल? नक्कीच लागवी, सर्वोच्च न्यायालयाने याआधी ज्या प्रकारे या प्रकरणामध्ये निकाल दिलेला होता की सर्वस्वी पक्ष आणि चिन्ह जे आहे त्याचा अधिकार आहे तो निवडणूक आयोगाचा आहे, अधिकार कक्षित आम्ही सुरुवातीलाच हस्तक्षेप करू शकत नाही. जर आपल्याला वाटत असेल की नियमबाह्य प्रकारे काही या ठिकाणी वर्तन होत आहे तरच तुम्ही आमच्याकडे दाद मागू शकता. आणि त्यानंतर ज्या प्रकारे निवडणूक आयोगामध्ये सुनावणी झाली आणि एकंदरीत जी घटना होती पक्षाची त्यामध्ये जे बदल केलेले होते ते निवडणूक आयोगाकडे सादर केले नव्हते उद्धव ठाकरे यांनी, आणि याच आधारावरती कुठेतरी जी त्यांची पक्षप्रमुख निवडणूक होती, पक्षप्रमुख म्हणून जी निवड झाली होती ती चुकीची ठरवली. आणि त्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह हे लोकप्रतिनिधींच्या आधारे त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय दिला. आता हाच निर्णय एकंदरीत घटनाबाह्य असल्याचा आरोप ठाकरे गटाने केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाकडे पुन्हा दाव घेतलेली आहे की निवडणूक आयोगाचा निकाल आलेला आहे आणि तो सर्वस्वी चुकीचा आहे. आणि या संदर्भात आता ते नेमके कोणते पुरावे घेऊन जातात, कारण या संदर्भातील राज्यभरातून ऍफिडेव्हिट जे आहेत ते ठाकरे आणि शिंदे दोघांनी घेतलेले होते, मात्र सर्वाधिक ऍफिडेव्हिट ठाकरेंकडे होते. या उलट शिंदे यांचं म्हणणं होतं की जी निवड प्रक्रिया आहे ती पूर्ण केलेली नव्हती, निवडणूक आयोगाकडे घटनेची एकंदरीत नोंदही करण्यात आलेली नव्हती, त्यामुळे आता लोकप्रतिनिधींच्या आधारे विधिमंडळ गटाच्या आधारे शिवसेना आणि चिन्ह आहे ते आमचंच आहे. आणि आता या संदर्भात दोन्ही गटांकडून सर्वोच्च न्यायालयात पुन्हा युक्तिवाद आपल्याला पाहायला मिळू शकतो. आणि मग सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाचा निकाल कायम राखतंय की ठाकरे यांच्या बाजूने निकाल देतंय हे पाहणं गरजेचं ठरेल, कारण यावरती सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.